श्री हरिविजय कथासार अध्याय 8 श्रीकृष्णाकरिता यशोदेने केलेले संकट चतुर्थी व्रत, राधाकृष्णाचे प्रेम आणि कृष्णाच्या बाललीला। जेव्हा कोणत्याही मार्गाने कृष्णाच्या खोड्या बंद होईना, गवळणींच्या काळकाळ्या वाढू लागल्या, त्यावेळी यावर उपाय तरी काय करावा या विचारात यशोदा स्तब्ध बसली। आता पुराणांची वेळ झाली तेव्हा श्रीकृष्णास घेऊन ती पुराण ऐकू लागली। त्यात पुराणिक बुवा सांगू लागले की जर गणपतीचं संकष्टी चतुर्थी व्रत केले तर निपुत्रिक स्त्रियेस गुणसंपन्न पुत्र होतो आणि दुर्गुणी मुलाच्या आईने व्रत केले तर मुलगा सद्गुणी होतो। हे ऐकून कृष्णास सुधारण्यासाठी यशोदेने गजानन व्रत करण्याचे ठरविले व उपाध्यायाकडून त्या सर्व व्रताची माहिती घेतली। ती हात जोडून म्हणाली, गणपती बाप्पा माझ्या बाळाला गुण दे, मी तुझे संकष्टी व्रत कधीच सोडणार नाही। श्रीकृष्णाने हे बोलणे ऐकून गणेशाला सत्य करण्यासाठी एक चतुर्थी येईतोवर एकही खोडी केली नाही। ते पाहून यशोदा मनात म्हणाली, गणेश देवा तू धन्य आहेस, मला त्याने प्रचिती दिली आहे, आता मी हे व्रत येत्या चतुर्थीपासून दर महा थाटाने करेन। यानंतर लवकरच चतुर्थी आली, त्या दिवशी यशोदेने उपोषण केले, व्रतास आरंभ केला, मोठ्या उत्साहाने समारंभ केला। चंद्राचा उदय होताच तिने गणपतीची पूजा केली। नैवेद्यासाठी तिने 21 लाडू व मोदक तयार केले। ते सर्व एका ताटात घालून देवासमोर ठेविले व सर्वांस देवघरातून बाहेर काढले आणि धूप विसरल्यामुळे ती कृष्णास मंदिरात ठेवून धूपासाठी घरात गेली। कृष्णाने हीच संधी साधून ते लाडू एकदम घट्ट केले। यशोदा आल्यावर ते ताट रिकामे पाहून आश्चर्य करू लागली, बाळ श्रीकृष्णाचे ते लाडू खावणार नाहीत, देव खातच नाही आणि लाडू तर गेले, हा आश्चर्याचा प्रकार पाहून ती संभ्रमात पडली आणि कृष्णास म्हणाली, अरे बाळा या ताटातील लाडू रे काय झाले, खरे ते सांग। बाळकृष्ण म्हणाला, आई तू बाहेर गेलीस इतक्यात एक सोंड असलेला बुवा उंदरावर बसून अनेक लोकांसह येथे आला, त्याने ते लाडू सर्वांना वाटले, स्वतः खाल्ले। मी त्यांना म्हणालो, तुम्ही लाडू खाऊ नका, आई मला मारेल। तेव्हा तो म्हणाला, माझे नाव गणपती, हे लाडू मोदक माझ्याकरिता केले आहेत, तू आईस सांग की हे लाडू गणपतीने खाल्ले। इतके सांगूनही तुझ्या आईने तुला मारले तर मी तुला सोडवीन। तो आपली सोंड भयंकर हलवीत होता, त्याला पाहून मी भिवून गेलो, माझी बोबडी वळली। आता मला फार भूक लागली आहे ग, मला लाडू दे ना। यशोदा रागावून त्याला म्हणाली, लबाडा तू खोटे बोलत आहेस, तूच ते लाडू खाल्लेस, अगोदर तुझे तोंड उघडून दाखव पाहू। हे ऐकून बाळकृष्ण आईकडे पाहून रडू लागला। त्याने रडण्याकरिता आपले तोंड उघडले तेव्हा त्याने तिला रडत रडत आ करून तोंड दाखवले तेव्हा त्या मुखात अनेक ब्रह्मांडे सर्व अवतार यशोदेस दिसू लागले। तसेच कौरव पांडव गवळणी हजारो देव दैत्य ऋषी राजे सैन्यासह यशोदेच्या दृष्टीस पडले। यशोदा तो दिव्य चमत्कार पाहून तटस्थ झाली। इतक्यात श्रीकृष्ण वदनातून एक गणपती यशोदेला म्हणाला, यशोदे हा कृष्ण सनातन देवादिदेव असून तुझ्या उतरी अवतरला आहे, आम्ही सर्व देव याचेच अवयव आहोत। हे भाग्यवती या पूर्ण ब्रह्मानंद पूर्ण अवतार श्रीकृष्णास तू भज, मी मंगलमूर्ती खरा पण माझा मंगलमूर्ती हा श्रीकृष्णच आहे। हे ऐकताच यशोदेला समाधी लागली, ती ब्रह्मानंदात निमग्न झाली। काही वयाने ती शुद्धीवर आली, डोळे उघडून पाहते तो श्रीकृष्ण जवळ उभा असून आई मला भूक लागली, मला लाडू दे असे मागत आहे। हे ऐकून यशोदेने सद्गतीत होऊन त्याला उचलून कडेवर घेतले। ती कृष्णासह घरात आली, सर्व ब्राह्मणांस मोदकाचे भोजन घालून कृष्णासह तिने व नंदाने जेवण केले। एक दिवस बलराम व कृष्ण दोघे अंगणात खेळत होते। खेळता खेळता कृष्णाने माती उचलून आपल्या तोंडात घातली। ते पाहून बलराम म्हणाला, कृष्णा बघ आता तू माती खातोस म्हणून आईस सांगतो, असे म्हणून बलराम घरी गेला आणि त्याने यशोदेस कृष्णाने माती खाल्ली असल्याचे सांगितले। हे ऐकताच यशोदा काठी घेऊन कृष्णाजवळ आली, त्याला दटावून म्हणाली, बाळ का रे माती खाल्लीस, उघड बघू तोंड तुझे। तेव्हा कृष्ण म्हणाला, आई तू मला मारावेस म्हणून हा बलराम खोटे सांगतो आहे, पहा माझ्या तोंडात, असे म्हणून कृष्णाने तोंड उघडले। तो त्यात यशोदेला सर्व ब्रह्मांडाची रचना दृष्टीस पडली। तेव्हा प्रत्ययामुळे हा पूर्ण ब्रह्माचा अवतार आहे असे यशोदेने मनात ओळखले व कृष्णास कडेवर घेऊन ती बलरामासह घरात गेली।
बऱ्याच दिवसानंतर एकदा कृष्णाने खेळत असता स्फटिकांच्या भूमीत आपले प्रतिबिंब पाहिले. ते पाहून तो आपल्या आईस म्हणाला, हे प्रतिबिंब मला काढून दे. असे म्हणून तो हट्ट काही सोडीना पाळ ते काढून देता येणार नाही असे यशोदेने सांगताच श्रीकृष्ण गडाबडा जमिनीवर लोळू लागला, उक्साबुक्षी रडू लागला. यशोदेने त्याची नाना प्रकारे समजूत काढली, पण तो काही केल्या उगी राहीना. तेव्हा यशोदेने त्यास पाळण्यात घातले, मोठा झोका दिला व ती घरात कामासाठी निघून गेली. इतक्यात कामानिमित्त राधा खवळण यशोदेच्या घरी आली. तिने पाळण्याजवळ जाऊन कृष्णाकडे पाहिले, त्याचबरोबर कृष्णाने तिच्याकडे पाहून गोड हास्य केले. तेव्हा बाळ का रे रडतोस असे म्हणून तिने त्याला उचलून कडेवर घेतले. त्याबरोबर कृष्ण उगी राहिला. ते पाहून यशोदा राधेला म्हणाली, राधे कृष्णास थोडं घेऊन थोडा वेळ घरी जा, तिथे तो सारखा रडत आहे. तुझा तरी केलेला अंगारा लाव. हे ऐकून राधा कृष्णास घेऊन घरी गेली. त्यावेळी राधेचा नवरा अनया घरी नव्हता, सासूही गोठ्यात होती. राधेने कृष्णास अनेक गोष्टी सांगून व त्यांच्याशी खेळून त्यास निजविले. अशा तऱ्हेने राधा रोज बाळकृष्णाला आपल्या घरी घेऊन जाऊ लागली, त्याला खेळवू लागली. एके दिवशी राधा श्रीकृष्णापाशी खेळत असता अचानक घरी आला व राधेला दार उघडण्यास सांगू लागला. तिने दार उघडले, तो चिमुकला श्रीकृष्ण दहीभात जेवत असलेला तिच्या दृष्टीस पडला. त्याला पाहून अनयास आनंद झाला. त्याने त्याला उचलून हृदयाशी धरले, त्याचे चुंबन घेतले व तो राधेला म्हणाला, राधे तू एकटीच घरी असतेस, तुला करमत नाही, यासाठी तू रोज खेळायला कृष्णास आपल्या घरी आणीत जा. असा प्रकार बरेच दिवस चालल्यावर श्रीकृष्ण राधेच्या घरी गेल्यावर मोठा होतो, राधेस विषय सुख देतो, अशी कुजबूज सर्वत्र सुरू झाली. हळूहळू ही खबर यशोदेच्या कानावर आली. गवळणी गवळी त्यांनी राधेच्या घरी पाठवित जाऊ नको असे सांगितले. तेव्हा यशोदेने कृष्णास बजाविले की आजपासून तू राधेच्या घरी जात जाऊ नकोस. राधेच्या सासूनेही आमच्या घरी येत जाऊ नकोस म्हणून कृष्णाला सुनाविले. अशा प्रकारे आपली व कृष्णाची ताटातूट झालेली पाहून राधेला अत्यंत वाईट वाटले. तिला श्रीकृष्णाचा ध्यास लागला. एकदा काय झाले, राधा यमुनेचे पाणी आणण्यास चालली असता नंदाच्या घराजवळ आली. त्यावेळी श्रीकृष्ण गायींची धार काढत होता व यशोदा भरलेली एक एक चरवी घरात नेऊन ठेवीत होती. ज्या गायीला श्रीकृष्णाचा हस्तस्पर्श होईल ती गाय अमर्याद दूध देत होती. भांडे भरताच श्रीकृष्ण गायीची धार आपल्या मुखात घेत असे. हे पाहून यशोदेने म्हटले, कृष्णा असे काय रे करतोस? तेव्हा तो म्हणाला, आई चरवी तर भरली, आता धार चालू न ठेवली तर गाय पुन्हा आखडील म्हणून दुग्धधारा मुखात घेतो. हे ऐकून यशोदा घरी गेली. इतक्यात कृष्ण द्वाराकडे पाहतो तो रस्त्यात राधा उभी आहे त्याच्या दृष्टीस पडले. त्याला आनंद झाला, तो मोहित झाला. धार काढता काढता ही गायच आहे असे समजून एका बैला वृषभाखाली धार काढण्यास बसला. इतक्यात यशोदा घरातून बाहेर आले. तिने हा प्रकार पाहिला. ती कृष्णास म्हणाली, तू हे काय चालविले आहेस? तू राधा घराबाहेर उभी असलेली तिला दिसली. तिच्या लक्षात ती चूक आली. ती राधेस म्हणाली, तू का ग येथे उभी आहेस? असे विचारताच ती जल्दीने यमुनेकडे चालती झाली. थोड्या वेळाने राधा पाणी घेऊन घरी आली. ओसरीवर दही मंथनाची तयारी करू लागली. इतक्यात कृष्ण बरोबर काही गोपाळांना घेऊन राधेच्या अंगणात आला. राधेचे लक्ष त्याच्याकडे गेले. कृष्णास पाहताच राधा मोहित झाली व ती रित्या ढेऱ्यामध्ये रवी घुसळू लागली. त्या रित्या ढेऱ्याचा खडखड आवाज ऐकून सासू धावतच घरातून बाहेर आली व संतापून राधेस म्हणाली, अगं तुझे डोळे गेले आणि कानही फुटले, रित्या ढेरा का घुसळतेस? त्यावर राधा म्हणाली, सासूबाई ढेरा धड आहे की फुटलेला आहे, तो तगेल की नाही हे पाहण्यासाठी मी रिकामाच ढेरा घुसळून पाहत आहे. इतक्यात म्हातारीचे लक्ष अंगणात उभ्या असलेल्या कृष्णाकडे गेले. तेव्हा म्हातारी त्याला म्हणाली, कृष्णा तू का रे इथे उभा? आणि राधेला म्हणाली, कृष्ण तुझ्या दृष्टीपुढे आला आहे तेव्हा तुझे चित्त कसे स्थिर राहणार? मग कृष्णास म्हणाली, हो येथून चालता हो. तेव्हा कृष्ण तिला वेडावू लागला. म्हातारी त्याला मारावयास त्याचे अंगावर धावली, पण कृष्ण तेथून पळून गेला. दुपारच्या वेळी एकदा यशोदा बाळकृष्णास कुशीत घेऊन झोपली होती. त्यावेळी राधा व कित्येक गवळणी नंदाच्या दारावरून यमुनेस पाणी भरावयास गेल्या.
त्या ठिकाणी राधा श्रीकृष्णाला आता केव्हारे भेटशील असे म्हणून अश्रू ढाळू लागले। ते राधेचे आपल्या भेटीसाठी आतुर झालेले अंतकरण जाणून श्रीकृष्ण हळूच आपल्या कुशीतून गुपचूप हळूच आपल्या आईच्या कुशीतून गुपचूपपणे उठून यमुना तीरी राधेस जाऊन भेटला। तेथील गवळणींबरोबर थट्टा चालविली। इकडे यशोदा जागी होऊन पाहते तो काय कृष्ण जवळ नाही व त्याचा मार्ग काढीत ती यमुनेवर आली। तिला दूरवर पाहताच राधा श्रीकृष्णाला म्हणाली, ती पहा तुझी आई येत आहे, ती आता तुला मला मारल्याशिवाय राहणार नाही। तू परंतु परब्रह्म कृष्ण त्यास यशोदेने का मारावे काय मारावे। ती येण्यापूर्वीच यशोदेला चकविण्यासाठी श्रीकृष्ण बोलला, आई माझा चेंडू या राधेने आपल्या घराजवळ येऊन घेतला, तो ती देत नाही। असे बोलत राधेचे लुगडे धरून माझा चेंडू दे असे म्हणत श्रीकृष्ण मोठमोठ्याने रडू लागला। तेव्हा राधा म्हणाली, यशोदाबाई हा लबाड खोटे बोलतो, खरोखरच याचा चेंडू माझ्याजवळ नाही। बाळकृष्ण म्हणाला, आई या राधेने माझा चेंडू आपल्या चोळीत लपविला आहे। यशोदेने तिच्याकडून चोळी काढवली। त्यावेळी श्रीकृष्ण तिच्याकडे पाहून हसू लागला, परंतु तेथी चेंडू न सापडल्यामुळे राधा म्हणाली, हा खोटे बोलतो। यावर श्रीकृष्ण म्हणाला, आई तिने तो लुगड्यात ठेवला असेल, जर हिच्याकडे चेंडू न सापडला तर मी खोटा ठरेन, मग तू मला शिक्षा कर, आता हिचे लुगडे फेड। लगेच यशोदेने राधेचे लुगडे झटकताच चेंडू खाली पडला। हा चमत्कार श्रीकृष्णानेच केला, ते पाहून तो खदाखदा हसू लागला। राधेने मान खाली घातली, सर्व गवळणी चकित झाल्या। नंतर यशोदा कृष्णास घेऊन घरी गेली, राधाही पाणी घेऊन आपल्या घरी गेली। या चमत्कारामुळे श्रीकृष्ण परब्रह्म आहे अशी तिची खात्री झाली। ती त्याच्यावर अनन्य भावे प्रेम करू लागली। जाता येता कृष्णाने राधेस खुणाविले, मी तुझाच आहे, मी तुला कधीही अंतर देणार नाही। राधेची केवळ निजभक्ती होती म्हणून जगतपती तिला वश झाला। अनंत जन्मीचे तप भक्ती अशा मार्गे तिला ती मार्गे या जन्मी फळास आली। त्रासून एकदा यशोदा गवळणींस म्हणाली, बायांनो, माझा कृष्ण तुमच्या घरी जाऊन रोज लोणी तूप खातो, चोरी करतो असे म्हणता, तर एकदा त्याला लोणी खात असताना पकडा व मुद्दे मला सकट माझ्याकडे आणा, मग पाहू, मग त्याचा पूर्ण बंदोबस्तच करेन। त्यावेळेपासून रात्रंदिवस श्रीकृष्णाला चोरी करताना पकडण्यासाठी गवळणी टपून बसल्या। एकदा भर दिवसा एका गवळणीच्या घरात शिरून श्रीकृष्ण एकटाच लोणी खाऊ लागला, दही पिऊ लागला, त्याचे तोंड दह्याने माखून गेले। इतक्यात बाटी मागून त्या गवळणीने श्रीकृष्णाचा हात धरला, चल तुझ्या आईकडे असे म्हणून राजरस्त्यावर आणले। हा पहा मुद्दे मला सकट कृष्ण पकडला, त्याला घेऊन चल यशोदेकडे असे ती इतर गवळणींस म्हणाली। तोवर तेथे खूप गवळणी जमल्या, सर्वजणी मागे कृष्ण पुढे अशी ती गवळण यशोदेच्या घरी चालल्या। आपणास सोडावे म्हणून कृष्णाने त्या गवळणींना पुष्कळ विनविले, पण ते सर्व व्यर्थ गेले। कृष्णाने अशी माया दाखविली की सर्वच चकित झाल्या। कृष्णाच्या मायेमुळे जिकडे तिकडे कृष्णच कृष्ण झाले। फिर्यादी सांडलेल्या प्रत्येक गवळणींच्या हातात एक एक बाळकृष्ण असून सर्व कृष्णाच्या मुखास लोणी लागलेले व प्रत्येक गवळणीच्या हातात एक एक गाडगे असा प्रकार दिसू लागला। इकडे बाळकृष्ण गोपाळांबरोबर विटीदांडू खेळताना दिसू लागला। सर्व गवळणी यशोदेकडे आल्या, तो तिच्याही कडेवर श्रीकृष्ण आहे। नंदाचे आत्म गवळी तेथे होते, त्या सर्वांच्याच हातात एक एक कृष्ण दिसू लागला। यशोदा जिकडे तिकडे पाहू लागली, जिकडे तिकडे तिला कृष्णच दिसू लागला। ते पाहून यशोदेची समाधी लागली, गवळणींनाही देहभान विसरल्यासारखे झाले। मग कृष्णाने योगमाया आवरून सर्वांना पूर्वस्थितीवर आणले। सर्व आश्चर्यभरित झाले, त्या सावध होऊन पाहतात तो श्रीकृष्ण यशोदेजवळ उभा। ते पाहून कृष्णलीला गात त्या आपापल्या घरी निघून गेल्या। यशोदा श्रीकृष्णास घेऊन घरात गेली, त्याच्यावरून लिंबलोण उतरवून टाकून त्याचा पापा घेतला व तिने त्याला आपल्या कुशीत घेतली।